आपल्याला गौतम वंजारी प्रश्न विचारतायत परभणी होऊन. विचारा गौतम. बोला मॅडम. गौतम तुझा प्रश्न सलग पूर्ण करा प्लीज. मॅडम आमचा प्रश्न असा आहे की डोळ्याच्या डोळ्याभोवती जे वर्तुळ येतात ना, हा हा, तर ते उन्हाळ्यात जास्त प्रमाणात वाढत, त्याला कमी करण्याला काय करायचं? बर, डार्क सर्कल्स. डार्क सर्कल बेसिकली कसं आहे, आयर्न डिफिशियन्सी किंवा रक्तामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झाल्यामुळे अंडर आय डार्क सर्कल किंवा डोळ्याखाली काळी वर्तुळ येणं, हीट एक्झॉशन, शरीरातून पाण्याचा अंश कमी झाल्यानंतर स्किन जी ड्राय होते त्यामुळेही अंडर आय डार्क सर्कल हा प्रॉब्लेम असू शकतो. तर या सगळ्या गोष्टींसाठी झोप रात्री व्यवस्थित असणं गरजेचं आहे. कामाचा ताणतणाव ज्या लोकांना असतो त्या लोकांच्या मध्ये सुद्धा एक अंडर आय डार्क सर्कल हा प्रॉब्लेम येतो. तर काकडी या सीझनमध्ये काकडीचा फक्त बटाटा किंवा काकडीचे काप करून किंवा त्याचा ज्यूस करून तो डोळ्याखाली अप्लाय केला तरी ड्रायनेस आहे तो रिड्यूस होतो, मॉइश्चर लेवल वाढते आणि त्यामुळे अंडर आयज रिड्यूस होऊ शकतो. बदामाचा उपयोग खूप चांगला होतो अंडर आय डार्क सर्कल रिड्यूस करण्यासाठी. आणि आयर्न टॉनिक, रक्तामध्ये हिमोग्लोबिनची डिफिशियन्सी असेल आणि त्यामुळे जर अंडर आय डार्क सर्कल असेल तर त्याच्यासाठी आयर्न टॉनिक, मग आयुर्वेदामध्ये बऱ्याच काही गोष्टी आहेत, मग पुनर्नवापासून आहेत, लोहापासून बनवलेले लोहाचं वगैरे अशा गोष्टी मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, त्यांचा वापर करू. आपल्याला अमोल जाधव प्रश्न विचारतात जळगावहून. अमोल, अमोल तुमचा प्रश्न विचार प्लीज. हॅलो. हा अमोल. गुड आफ्टरनून मॅडम. गुड आफ्टरनून. हॅलो अमोल, तुमचा प्रश्न सलग विचार, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. मॅडम मला घरात गेल्यानंतर नाकाला आणि गालापासून गाळे डाग पडतात. बर, मला वाटतं सनबर्निंग आणि स्किन रिलेटेड. सनबर्नसाठी आपण आता सांगितलीच चिकित्सा, पण ड्रायनेस जो आहे तो रिड्यूस करण्यासाठी एक सन प्रोटेक्शन काहीतरी यूज करणं गरजेचं आहे. मग सनस्क्रीन लोशन्स अवेलेबल आहेत, सनब्लॉक अवेलेबल आहेत की ज्याच्यामुळे सनरेजपासून कम्प्लीट प्रोटेक्शन मिळेल आणि ड्रायनेस रिड्यूस होतो. ज्याने पिगमेंट जे येतं किंवा टॅन होतं, स्पेसिफिकली लेडीजमध्ये बटरफ्लाय पॅचेस येणं किंवा वांग चेहऱ्यावरती उठणं, या समस्येसाठी सनरेजपासून प्रोटेक्शन म्हणून मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, सनब्लॉक याचा वापर आपण करू शकतो. आपल्याला अमृता उपाध्याय प्रश्न विचारतात औरंगाबादहून. विचारा अमृता. हॅलो. हा, मी मला नेहमी सर्दी होते आणि दम लागतो आणि कफ होतो. बर, आता लहान मुलांच्या मध्ये सर्दी होणं, सर्दीचं काय होतं, सायनस एरियामध्ये मी सांगितलं की सायनस एरियामध्ये सर्दी जेव्हा साठून राहते त्याचा परिणाम म्हणून वारंवार जेव्हा नाक वाहते तेव्हा अँटीहिस्टॉमिक टॅबलेट किंवा कोणत्याही सर्दीसाठीचं मेडिसिन घेतल्यानंतर सर्दी घट्ट होते आणि सायनस एरियामध्ये जाऊन अडकून राहते. त्याचा परिणाम म्हणून आपण अपर रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये म्हणतो संपूर्ण सायनस एरिया, कानामध्ये सर्दीचं इन्फेक्शन होणं, त्यामुळे इयरला इचिंग होणं, डोळ्याला खाज येणं, घशामध्ये इन्फेक्शन होणं, हे सगळे साईड इफेक्ट आले होतात. कानामध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे बहिरेपणा, आवाज ऐकायला कमी येणं, छातीमध्ये कफ साठल्यामुळे ब्रॉन्कायटिस आणि दम्यामध्ये कन्वर्जन होऊन कायमचा दमा, हा प्रकार जनरली खूप जास्त प्रमाणात, त्यामुळे सर्दी होते तर त्याच्यासाठी औषधी ट्रीटमेंट घेऊन कायम त्याला दबवून ठेवण्यापेक्षा पंचकर्म करून जर सर्दी आपण काढून टाकली तर त्याच्यामुळे पूर्णतः रिकव्हरी होऊ शकते. तर त्याला सगळ्यात उत्कृष्ट पर्याय की सॅच्युरेट सर्दी होते म्हणून त्याला कायम दुर्लक्ष करण्यापेक्षा पंचकर्माने आपण सायनस प्रोसिजरमध्ये सगळं सॅच्युरेट झालेलं इन्फेक्शन आहे ते काढून टाकावं, आयुर्वेदिक औषधी ट्रीटमेंट घ्यावी, मायनर राहिलेलं इन्फेक्शन सगळं रिकवर होतं. आणि त्याच्या नंतर महत्वाचा पार्ट असा की जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला सर्दी होते पण ती सर्दी बरीही होते कारण आपल्याकडे इम्युनिटी असते, रोगप्रतिकार शक्ती असते. काही कारणं अशी होतात की सर्दी होते आपण त्याला औषधी ट्रीटमेंट घेतोय तात्पुरत्या स्वरूपात रिकव्हरी होते पुन्हा पुन्हा तेच इन्फेक्शन होते, या कारणामुळे इन्फेक्शन संपूर्ण ट्रॅकमध्ये सॅच्युरेट होतं आणि त्यामुळे जराही तुम्हाला आता बऱ्याच वेळेला असं होतं की शिंका येतात, धुळीमध्ये गेल्यानंतर शिंका येतात, झोपेतून उठल्यानंतर संपूर्ण सायनस एरिया ब्लॉक झाल्यामुळे हेवीनेस जास्त जाणवतो, डोकं भयंकर दुखतं, सायनस एरियामध्ये हेवीनेस झाल्यामुळे हा जो पार्ट स्पेसिफिकली फ्रंटल सायनस आणि हा जो इथमॉडलचा या एरियामध्ये पेन जास्त होतो, उन्हामध्ये गेल्यानंतर डोकेदुखीचा जास्त त्रास जाणवायला लागतो. तर हे सगळं सॅच्युरेशन काढून टाकल्यानंतर इम्युनिटी डेव्हलपमेंटचे काही ड्रॉप्स असतात, हे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी जे ड्रॉप्स आपण घेतले तर त्याच्यामुळे शरीराची प्रतिकार शक्ती वाढते आणि मग पुन्हा पुन्हा सर्दीचं इन्फेक्शन होत नाही, पेशंट पूर्णतः याच्यातून रिकव्हर होऊ शकतो. तुमच्या अशाच प्रश्नांची वाट बघतोय, पण पुन्हा एकदा ब्रेकला जाण्यापूर्वी तुम्हाला एकदा पुन्हा एकदा आमचा नंबर देते, नंबर लिहून घ्या 0226689924 02268992044.